नमस्कार, कोकणगावच्या दर्शकांना, हितचिंतकांना आणि आमच्या जाहीरदारांना 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वैभववाडी शहरातील अर्जुन राव राणे महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं लक्षणीय उपस्थिती दर्शवली. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री माऊली क्लिनिकल लॅबोरेटरी, श्री नवलराज विजयसिंह काळे. संपर्क 9307327434. पत्ता तळमजला गाळा नंबर 9, आदित्य सागर कॉम्प्लेक्स, वैभववाडी. डॉक्टर डी आर पाटील, मानकेश्वर क्लिनिक जवळ, पोस्ट ऑफिसच्या जवळ, गोवा कोल्हापूर हायवे, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. ॲडव्होकेट विक्रमसिंह विजयसिंह काळे. संपर्क 7499411846. वैभववाडी शहरात अर्जुन राव राणे महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नितेश राणे यांना निमंत्रित करण्यात आलेले. NCC विद्यार्थ्यांनी संचलन करून आमदार नितेश राणे यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर अर्जुन राव राणे, महाविद्यालय प्रमुख जयेंद्र राव राणे, नगराध्यक्ष अक्षता जैतापकर, उपनगराध्यक्ष रोहन राव राणे व अन्य मान्यवर उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या राष्ट्रगीत देशभक्तीपर सुमधुर गायनाने मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी कोकणनावशी साधलेल्या संवादात ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया. अर्जुन राव राणे महाविद्यालयामध्ये तालाबादप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध असा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आज इथे पार पडला. शाळेचे नेतृत्व करणारे आमचे जयेंद्र रावणेजी आणि सगळेच माझे लोकप्रतिनिधी सहकारी हे अतिशय शिस्त आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये विद्यार्थी मित्रांबरोबर त्यांच्या सहकार्याने आजचा प्रजासत्ताक दिन पार पाडत असताना देशवासियांना त्याचबरोबर माझ्या सिंधुदुर्गवासियांना आमच्या सगळ्यांकडून प्रजासत्ताक दिनाची मी शुभेच्छा देतो. संचलन कवायत लेझिम यामुळे कार्यक्रमाची शोभा अजून वाढलेली. विविध क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त वैभववाडी तालुक्यातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो, विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यानिमित्त मंगळवारी नेत्रचिकित्सा तालुक्यातील सर्व लोकांना या ठिकाणी 26 जानेवारीच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातील तालुक्यातील तमाम नागरिकांनी आपले नेत्रचिकित्सा करून घ्यावे अशा प्रकारचं मी या ठिकाणी आवाहन करतो. सचिन खेडेकर,